जर्मनी इथल्या बर्लिनमध्ये आयडिबियन बर्लिन वर्ल्ड पॅरा स्विमिंग स्पर्धा नुकतीच संपन्न झाली या स्पर्धेत कोल्हापूरच्या स्वप्नील पाटीलनं पन्नास मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात कांस्य पदक मिळवलं यानिमित्त खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते स्वप्नीलचा सत्कार करण्यात आला तसंच कल्याण इथं सत्तावीस जूनला होणाऱ्या राज्यस्तरीय पॅरा स्विमिंग स्पर्धेसाठी निवड झालेल्या कोल्हापूरच्या संघातील खेळाडूंचा गौरव करण्यात आला कोल्हापूर डिस्ट्रिक्ट पॅरा ऑलिम्पिक स्विमिंग असोसिएशनच्या वतीनं दिव्यांग खेळाडूंना घडवलं जाते प्रशिक्षक संजय पाटील यांनी अथक परिश्रम घेऊन खेळाडू घडवले आहेत जर्मनीतील बर्लिन इथल्या आय डीबीएम बर्लिन पॅरो स्विमिंग स्पर्धेत कोल्हापूरच्या स्वप्नील पाटीलनं कांस्यपदक पटकावलं नुकतंच त्याचं कोल्हापुरात आगमन झालं असोसिएशनच्या वतीनं त्याचं कौतुक करण्यात आलं खासदार धनंजय महाडिक यांनी स्वप्नील पाटीलचा सत्कार केला तसंच कल्याण होणाऱ्या राज्यस्तरीय पॅरो स्विमिंग स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंचा गौरवही करण्यात आला कोल्हापूरला अभिमान वाटावी अशी कामगिरी स्वप्नीलनं केली आहे त्यानं यापुढेही असंच कामगिरीत सातत्य ठेवावं कल्याण स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंच्या पालकांचे मोठे कष्ट आहेत या खेळाडूंना आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली यावेळी असोसिएशनचे मार्गदर्शक वसंतराव मुळीक संस्थापक अध्यक्ष अनिल पोवार प्रशिक्षक संजय पाटील दिलीप कांबळे नामदेव चौगले आर डी आरळेकर मनसेचे राजू जाधव अॅडव्होकेट योजना जाधव यांच्यासह दिव्यांग खेळाडू आणि पालक उपस्थित होते